यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या. शिवजयंती सोहळा आणि राम मंदिर लोकार्पण सोहळ्या दिवशी शिधावाटप होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय. मनमाडमध्ये हिट अँड रन कायद्याविरोधात टँकर चालकांचं स्टेअरिंग छोडो आंदोलन, इंधन प्रकल्पातून टँकर बाहेर न पडल्यानं इंधन पुरवठ्यावर परिणामाची शक्यता. पुण्यातल्या वाघोलीमध्ये चालक कामगार संघटनेचं निषेध आंदोलन, हिट अँड रन कायदा रद्द करण्याची केली मागणी. धुळे शहरात इलेक्शन कमिशनच्या गोडाऊनमध्ये 4 मशीनची तोडफोड, गज कापून तोडफोडीचा प्रकार, देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकमध्ये इंस्टाग्रामवर तलवार घेऊन रील्स बनवणाऱ्या तरुणावर कारवाई, काही तासातच गुंडांविरोधात पथकाने घेतलं ताब्यात, कारवाईनंतर तरुणाने मागितली माफी. भंडारा जिल्ह्यातल्या रेंगे पारकोठा इथं 3 दिवसीय शंकरपट उत्सवामध्ये संपन्न, विजेत्या बैलजोडी मालकांना 25,000 बक्षीस, 250 अधिक बैलगाड्यांचा सहभाग. अमरावती जिल्ह्यातल्या बहिरम यात्रेमध्ये रंगला रिंगण सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती, रिंगण सोहळ्याची विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. सांगलीच्या मिरजमध्ये भटक्या श्वानांचा वावर वाढला, श्वानांचा लहान मुलांवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद. नागपूरमध्ये सुनील केदार समर्थक आणि कार्यकर्ते जेलसमोर जमणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांनी दिली नोटीस. यानंतर बघूयात अवकाळी पावसाच्या बातम्या.